नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर आज आहे माझ्याकडे हळदी कुंकू। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझा हळदी कुंकू समारंभ। तर चला, आता 5 वाजलेत आणि माझ्याकडे सगळे गेस्ट येणार आहेत 7 वाजता। तर पूर्वतयारीला सुरुवात करूया। तर पाहुणे येण्यापूर्वी आपण काही तयारी करून घेतो सगळ्याच जणी, कारण की तयारी केली, साडी वगैरे नेसली तर आपल्याला ते सगळं करणं कठीण जातं किंवा मग आपला मेकअप खराब होतो। तर सुरुवात करूया आपण रांगोळीपासून, कारण गेस्ट आपले दारातून जेव्हा घरात येतात तेव्हा सुंदर आणि कलरफुल रांगोळी जर दारासमोर आपल्या असली की अगदी प्रसन्न वाटतं। तर चला माझी रांगोळी बघायला। इथे मी रांगोळी काढायला सुरुवात केली आहे। आज मी विचार केला की खूप सारे कलर्स घेऊन अशी छान कलरफुल रांगोळी काढायची। आता हा माझ्याकडे स्वस्तिकचा साचा आहे आणि त्याने मी स्वस्तिकची रांगोळी काढते, कारण दारात स्वस्तिक असलं की खूप प्रसन्न वाटतं। इथे माझी दारातली सगळी रांगोळी काढून झालेली आहे। तुम्हाला ही कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा। आता करून घेऊया हळदी कुंकवाची तयारी। त्यासाठी मी अशा पॅकेट्समध्ये हे अशा प्रकारे कालस तिळाचे लाडू आणि तिळगुळ असं छान ही झिपलॉक बॅग आहे त्यामध्ये पॅक करून ठेवलेले आहेत। यामुळे काय होतं, घाई गडबडीमध्ये आपल्या हातून तिळगुळ सांडत नाही आणि जर लहान मुलं आली तर त्यांनासुद्धा आपल्याला हे सगळं देणं सोपं होऊन जातं। आता या बास्केटमध्ये तिळगुळ आणि लाडू छान अरेंज करून झालेले आहेत। आता माझ्याकडे हे असं एक छानसं बास्केट आहे, त्यामध्ये आपण फुलं अरेंज करूया। अशी छान वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या आणि बास्केटचा पण वापर केला ना तर खूप छान डेकोरेटिव्ह वाटतं। ह्या अस्टरच्या फुलांच्या जुड्या आता आपण बास्केटमध्ये अरेंज करून घेऊया। सगळ्यात आधी ह्याचे एक्स्ट्रा जे देठ आहेत ते आपण कापून घेऊया आणि आता या बास्केटच्या साईडने अशी एक एक फुलं अरेंज करूया आणि मग पुन्हा त्याच्यावरती दुसरा लेअर, तिसरा लेअर करून हा असा बुके टाईप फुलांची अरेंजमेंट आपण कंप्लीट करून घेऊया। वाव, बघा किती सुरेख दिसत आहेत ना। आणि जर तुमच्याकडे अशी बास्केट्स नसतील ना तर घरामध्ये एखादा छानसा ट्रे असला की ट्रेमध्ये सुद्धा अशी फुलं खूप सुरेख दिसतात। फुलांची अरेंजमेंट झाली आहे, तर चला आता तयारी करूया। तर इथे माझी आता हेअरस्टाईल करून झालेली आहे। एक सिंपलचा अंबाडा बन लावून मी केला आहे, तर पटकन करूया आता फेस मेकअप, त्यानंतर लास्टला नेसणार आहोत साडी। तर चलो, तर मेकअप करायच्या आधी हे माझ्याकडे मामा अर्थचं मॉइश्चरायझर आहे ते मी लावून घेते। हे असं थोडंसं घेऊन संपूर्ण चेहऱ्याला छान लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आज ना मी तुम्हाला अगदी सिंपल आणि सोपा पटकन होणारा मेकअप दाखवणार आहे। संपूर्ण चेहरा झाला की न विसरता मानेला सुद्धा लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर सेकंड आपण घेणार आहोत। खूप जणींना असं असतं की मला फाउंडेशन लावता येत नाही, किती लाईट आहे किंवा आपल्या स्किनला कुठचा कलर सूट होतो हे कळत नाही। तर मी इथे वापरते हे ऑलिव्हियाची स्टिक, तर ही अशा प्रकारे असते, इथे खालती त्याला रिंग असतं, ते गोल फिरवलं की ही अशा प्रकारे आहे ऑलिव्हियाची स्टिक। तर ती आता आपण लावून घेणार आहोत असे पॅचेस लावून घ्यायचं अंडर आय, इथे 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 आणि मग मानेला। छान स्प्रेड करून घेणार आहोत। असं छान लावून झालं, त्यानंतर त्यावरती मी वापरणार आहे माझ्याकडे मॅकची कॉम्पॅक्ट पावडर आहे। तर आता तर ती वापरूया, त्याच्यामध्ये हा एक असा शेड आहे। आता ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा पूर्ण चेहऱ्याला छान लावून घेऊया। नेक्स्ट आहे माझ्याकडे डार्क ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल आहे,
आता मी ती लावून घेते. हा ब्रश आता दुसऱ्या बुवाईला सुद्धा लावून घेऊया. मला ब्लॅकपेक्षा डार्क ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल जास्त आवडते. ब्लॅक कलरने ना कधी कधी आयब्रोज आर्टिफिशियल असल्यासारखं दिसून येतं, पण ब्राऊनने अगदी नॅचरल दिसतात. तर तुम्हीही ट्राय करा. त्यानंतर हा असा एक माझ्याकडे पॅलेट आहे, तर त्याचा पण पूर्ण चेहरा पांढरा दिसतो. तर आपल्याला इथे असे हे चिकबोन आहेत ते हायलाईट्स करायचे असतात, त्याच्याने छान चेहऱ्याला लुक येतो. तर आपण याच्यामधला आता हा जो आहे डार्क ब्राऊन कलर हा वापरणार आहोत. आणि त्याच्यासाठी असा हा फ्लॅट ब्रश आणि ते कान असतो ना, कानापासून असं आपल्याला करायचं असतं. हा जो असा गोल ब्रश आहे तर त्याच्यात आपण काय कसा हा पिंक शेड कसं आता करूया आय मेकअप. हा जो ब्रश आहे ना याने आपण डोळ्यांना छान हायलाईट करून घेऊया. तर त्यासाठी सुद्धा मी पिंक कलर वापरते. तुम्ही तुमच्या साडीला जो मॅचिंग कलर असेल किंवा तुम्हाला जो छान वाटेल आवडेल तो लावू शकता. इथे मी मला जसं जमतं आहे ना तसं लावते आहे, कारण मी मेकअप प्रोफेशनल नाही आहे. आता दुसऱ्या डोळ्याला सुद्धा लावून घेऊया. आता काजल पेन्सिलने डोळ्यांना काजल लावून घेऊया. आणि आता हे माझ्याकडे आहे मॅक्सचा मस्कारा, तो मी लावणार आहे. तर आपला हलका फुलका सिंपलचा मेकअप झालेला आहे. तर आता मी ही हुडा ब्युटीची रेड कलरची लिपस्टिक लावते. मेकअप झाले, तयारी झाली, आता वेळ आहे साडी नेसण्याची. तर मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते साडी नेसून. झाली हेअरस्टाईल, झाली मेकअप, झाला साडी नेसून झाली आता ज्वेलरी. तर सगळ्यात आधी माझ्याकडे हे असं ऑक्सिडाईजचं मंगळसूत्र आहे. गळा अतिशय सुरेख वाटतो. तर त्याच्यानंतर सेकंड माझ्याकडे आहे हे मोठं मंगळसूत्र. तर हे आहे माझं मोठं मंगळसूत्र. बघू शकता तिथे छान डिझाईन आहे याची. हे वेअर करेल. त्यानंतर त्याच्यासोबतच मिळालेले हे छान कानातले इयरिंग्स. सुरेख वाटला मला सेट. आणि दुसरे इयरिंग्स त्यानंतर असं हा ब्लॅक ग्रीन आणि ऑक्सिडाइज
म्हणजे माझ्या साईडीनं ब्लॅक, ग्रीन आणि हे ऑक्सिडाईज असं मी तीनचं सेट केलं आहे. तर त्या बँगल्स आहेत त्या घालून घेऊया. ग्रीन बँगल छोट असल्यामुळे थोडंसं मागे पुढे होते पण ठीक आहे. बँगल सेटसुद्धा घालून झालेला आहे. इथे मी माझ्या साडीला मॅचिंग अशी छान ग्रीन टिकली लावली आहे आणि हे सिंदूर. तर अशा प्रकारे मेकअप सगळं झालेला आहे. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला तयारी दाखवते, चला माझ्याबरोबर. तर ही माझी हेअरस्टाईल, असा तो एक डोनट किंवा बन म्हणतो ना तो लावून मी असा अंबाडा बांधला आहे. आणि ही माझ्याकडे आर्टिफिशियल गुलाबांची गजरा किंवा वेणी होती, ती ह्याच्यावरती खूप सुरेखाने उठून दिसते. अरे हो, गडबडीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहून गेली असती, ती म्हणजे नथ. तर चला आता नथ वेअर करूया. ही माझी ऑक्सिडाईज कलेक्शनमधली छान अशी ऑक्सिडाईजची नथ. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आता टेबलवर सगळं मांडून झालं आहे. हा महालक्ष्मीची मूर्ती असलेला हळदी कुंकवाचा करंडा, त्यानंतर हे मगाशी आपण जे बास्केटमध्ये लाडू आणि तिळगुळ असे भरून ठेवले ते, हे मी जे वाटणार आहे वान बास्केट्स ते अरेंज केलेत, मांडून ठेवलेत. हे आपण मगाशी अरेंज केलेली अस्टरची फुलं ट्रे आणि बास्केटमध्ये. आता इथे हे जे आसन आहे, तुम्ही म्हणाल हे कोणासाठी आहे, तर इथे एक खास अशी गोष्ट होणार आहे. तुम्हीच बघा इथे मी काय ठेवते आहे ते. आजच माझ्याकडे कोल्हापूरवरून आलेली ही महालक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा बघू शकता, कितीतरी सुंदर. तर सगळ्यात आधी आपण महालक्ष्मीचीच पूजा करून घेऊया. हळद कुंकू वाहूया. त्यानंतर गुलाब आणि इतर फुलं वाहूया. महालक्ष्मीच्या येण्यामुळे घरातली पॉझिटिव्हिटी आणि प्रसन्नता द्विगुणित झाली आहे. आणि आता 7 वाजून गेलेत, माझ्या मैत्रिणी आल्यात आणि माझ्या हळदी कुंकवाला सुरुवात झाली आहे. हाच हळदी कुंकवाचा सण असतो की आपण बायका वेळेत वेळ काढून आणि आपल्या बिझी स्केड्यूलमध्ये आपल्या मैत्रिणींच्या घरी त्यांना भेटायला जातो. बायकांचं येणं चालूच होतं, हळदी कुंकू सुरूच होता, पण आता वेळ झाली होती आंबेडकर काकींच्या विश्व प्रार्थनेची. तर चला तुम्ही पण यात सामील व्हा. चांगली बुद्धीने आरोग्याने सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्याटे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम खात अखंड राहू दे. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांची भरभराट होऊ दे. अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव. जेव्हा आपल्यासाठी आणि आपल्या सुखासाठी कोणी प्रार्थना करतं तेव्हा किती छान वाटतं ना. असंच आपणही इतरांच्या चांगल्यासाठी नेहमीच प्रार्थना केली पाहिजे. जेव्हा इतक्या जीवाला जीव लावणाऱ्या मैत्रिणी असतील आणि आशीर्वाद देणारे खूप सारे हात असतील तर आयुष्य अगदी सुखी होऊन जातं. आणि आजकाल हे क्षण फोटोच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून असे टिपून ठेवता येतात. असेच छान छान व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हसवणारे हे दिवस येतीलच पुन्हा, जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना. आनंदाने आपण असेच पुन्हा पुन्हा भेटू, आठवणींना एकदा पुन्हा मिळून वेचू. आज सोबत आहोत, वाटेल तसं जगून घ्या, जीवनभर पुरतील अशा आठवणी जपून घ्या. व्हिडिओ पाहत असणाऱ्या माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.